अस्सलाम वालेकुम, मी तुमच्या सगळ्यांचा कोकणीबाई सादिक परदेशी आणि ॲक्च्युली बरंच दिवस झालं काय व्हिडिओ वगैरे पडे नाही नीट. मला वाटते ऑलमोस्ट 15-20 महिना जास्त झाला म्हणजे, आणि जी पण पडतात व्हिडिओ त्या प्रॉपर आपल्या छोट्या मोठ्या शॉर्ट व्हिडिओज वगैरे असं टाकताय. कारण प्रॉब्लेम असं झाला आहे की मी हे जॉब करतो, मी बजाज फायनान्सला जॉब करतो टू व्हीलर लोनला. तर थे ॲक्च्युली आमचा सीझन चालू होता आता टू व्हीलरचा जो आहे शोरूम, थे गणपतीत जास्त डिलिव्हरीज असतात, त्यामध्ये दसऱ्याला जास्त डिलिव्हरीज असतात आणि आत्ता दिवाळीला जास्त डिलिव्हरीज असतात. तर तो माझा इश्यू झाला होता असा की सुट्टी नव्हती म्हणजे संडे पण वर्किंग करायला लागायची, तर तो इश्यू झाला होता माझा. आणि त्याच्या बाद दुसरा असा झाला की जी पोरा तुम्हाला दिसत नव्हती व्हिडिओतून आपल्या, तर ती नाशिर जो आपल्या व्हिडिओत काम करतं नाशिर मुंबईला जॉबला, वसीम आपल्या कामातल्या बिझी. वसीम तुम्हाला सांगला होता मी लास्ट टाईम पण की वसीम सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरची कामं करतो, लॅपटॉप कम्प्युटरची वगैरे, तर तो त्या कामातल्या बिझी होता. आणि दुसरा ऐसा म्हणजे ह्या महिन्यात बऱ्याच काय काय झाला, मुबीनची तब्येत खराब झाली होती, मुबीन जो आपल्या व्हिडिओतून काम करतं त्याचा अपेंडिक्सचा जो ही असतं गाठ असतं, ती अपेंडिक्सची गाठ ही पोटातच फुटली, त्यामुळे पोटात मूप रगत बिगत असं जमा झाला होता आणि मूप तकलीफ झाली, मूप सिरियस कंडिशनला होता तो. तर त्याचा ऑपरेशन वगैरे होता, त्याच्या मग ती 7-8 दिवस त्याच्या मग ती गेलं. आता लांबला बेस आहे तुमच्या सगळ्यांची, दुआ अशी ते दुआ करा त्याला प्रॉपर रिकव्हरीसाठी. तर तो मूप त्याला तकलीफ झाली ऑपरेशन वगैरेची, कारण याचा अपेंडिक्सचा ही गाठ आहे ती आताच फुटली. तो जायला त्याच्या वाटली 15-20 दिवस असं गेलं की व्हिडिओ नाही बनवायला मिळली. दुसरी बात, आत्ता सुट्टीत चान्स होता मस्त, दिवाळीची सुट्टी थोडा चान्स होता, पण आमचा सीझन असल्यामुळे तो पण नव्हता. त्यात पण मी टाईम काढणार होतो, पण आपला जो आपलं हसन साहेब आहेत धैवरी फाटा हसन अकवारे, तो माशाला जमातला गेला होता 10 दिवसाच्या, तर तो आत्ता आयला आहे. तर ही सगळं असं झाला की व्हिडिओ बनवायला वगैरे मिळली नाही नीट प्रॉपर, कारण कोण जागेवर नव्हता आणि मी स्वतः जागेवर नव्हतो, त्यामुळे जमलं नाही आणि सीझन असल्यामुळे प्रॉपर जमलं नाही. तर मला बऱ्याच लोकांचा फोन वगैरे आलं की सादिक भाई तुम्ही व्हिडिओ बनवत नाही आता काय झाला, चॅनल सोडल्यावर काय रागाने ऐसा तसा. तर बोललो ऐसा काही नाही, चॅनल बिनल की आपण सोडलं नाही आहो आणि इन्शाल्लाह बनवू इन्शाल्लाह. तर बऱ्याच जणांचं मला मॅसेज पण आलं होतं की कवा बनवाल कवा बनवाल. तर आता आपला माझा सीझन खपला, आता मला संडेला सुट्टी वगैरे मिळेल प्रॉपर, तर प्रॉपर आता व्हिडिओ आपण चालू करू. माझा पण थोडासा इशू होता हेल्थ रिलेटेड, थोडा इशू होता माझा पण, मी पण बीमार होतो आत्ता. आला की सीझन आमचा खपत आलं आहे आता मंथ एंडला, ऑलमोस्ट सीझन आमचा खपल, तर तो एक इशू होता. तर आता ऑलमोस्ट आपण 4-5 दिवसात आपले व्हिडिओ प्रॉपर चालू होतील इन्शाल्लाह. तर तुम्ही सगळ्या लोकांनी अशाच प्यार बनवत राहा आणि साथ द्या, सपोर्ट करा चॅनलचे जे व्हिडिओज वगैरे त्यांच्यासाठी लाईक कमेंट वगैरे करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बऱ्याच लोकांनी म्हणजे आपली जी कम्युनिटी आहे ती खूप मोठी कम्युनिटी आहे, ऑलमोस्ट मला तरी असं वाटते की ज्या हिशोबाने कोकणी जिकडे तिकडे आहेत ऑलमोस्ट जवळजवळ 20-25 लाख कोकणी आहेत आपलं सगळं, जे वर्ल्डचं आपण धरला तर नीट कमीत कमी, तर ती 20-25 लाख कम्युनिटी लोक बघतात आपल्याला. पण आणि माझ्या ॲनालिसिसला पण दाखवतं की 58% लोकांनी सबस्क्राईब नाही केले नाही चॅनलला अजून, आपल्या व्हिडिओ बघतात आहेत पण ते 58% लोकांनी सबस्क्राईब नाही केले नाहीत असं आहे. तर त्यामुळे सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आम्ही लोक खूप मेहनत करत आहो, ते तुमच्यासाठीच करत आहो, तर तुम्ही लोक सबस्क्राईब करा. सबस्क्राईबला आता बरेच लोक बोलतात की सादिक भाई मी सबस्क्राईब नाही केला कारण पैशाविषयी पडतील असं, तर सबस्क्राईबला वगैरे काही पैसे नाही पडत. सबस्क्राईब तुम्हाला ह्यासाठी करायचं आहे की तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल प्रॉपर त्या व्हिडिओची, तुम्हाला प्रॉपर नोटिफिकेशन की सादिक परदेशीनी कोकणी भाईने व्हिडिओ टाकलेली आहे, जेणेकरून तुम्हाला ह्याच्या थ्रू तुम्हाला लिंकवर जायची जरूरत पडणार नाही असं आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, आम्हाला थोडा मोटिवेशन मिळेल की लोक पसंत करतात हे व्हिडिओ, चॅनलला सबस्क्राईब करतात हे. तर बेगूनच आपला आता सगळ्यात पहिले म्हणजे आपलं एक रॅप येईल, मराठी रॅप आहे तो येईल. आता स्टुडिओचं वगैरे बोलणं चालू आहे आणि एक स्पॉन्सर आहे आपल्याला त्या रॅपसाठी, माशाला मुंबईचे स्पॉन्सर आहे, त्यांनी सगळा खर्च वगैरे केला आणि रॅपचा स्टुडिओ व्हिडिओचा सगळा तो खर्च करणार आहे. तो रिव्हील करू आपण काय नाव येतो त्यांचा. आणि दुसरी बात, आपला जो मी तुम्हाला प्रॉमिस केला होता श्रीवल्लीचा जो कोकणी सॉन्ग आहे तो प्रॉमिस केला होता, तर तो तुम्हाला इन्शाल्लाह ह्या डिसेंबरला तो आपला शूट होईल, रेकॉर्ड पण होईल आणि तो तुमच्यासाठी खास घेऊन येते मी. तो मूप जबरदस्त सॉन्ग आहे आणि फुल कॉमेडी सॉन्ग आहे, मी लाईव्हला तुम्हाला 4 ओळी ऐकवले पण होत्या त्याच्या, तो सॉन्ग येईल. आणि आपल्याला सांगलं म्हणजे जो आपला रॅप येणार आहे मराठी रॅप आहे माझा, त्यावरती मी मूप मेहनत केली, स्वतः लिखले तो रॅप आणि मूप मेहनत केले, ऑडिओ वगैरे सगळा प्रॉपर होईल. रॉयल एक स्टुडिओ आहे आपला दोस्त आहे अमोल मुंगून, अमोल चोरगे, मूप जबरदस्त टॅलेंटेड माणूस आहे तो, त्याने तो त्यासाठी म्युझिक वगैरे त्या रॅपसाठी म्युझिक वगैरे बनवला नाही,
आपला तो प्रोसिजर चालू आहे. मी जर थोडा बिझी तुम्ही देशात मग सांगला की पोरा इकडे तिकडे बिझी होती. मुबीनचा हा ऐसा ऑपरेशनचा झाला नाटक. त्याबाद हसन जमातला गेला होता. पोरांच्या हसनची मेन म्हणजे हसनची एक्झाम चालू होती. दैवली फाटेची एक्झाम चालू होती. कारण एक्झामच्या टायमात मग मी पोरांना डिस्टर्ब नाही करत. कारण सगळी आता मुबीन आहे, बाकीचे पोरं आहेत. आपला जो मेन व्हिडिओ शूट करतं जिया परदेशी, जी हमन्सची तुम्ही व्हिडिओ बघले, हमन्स तो जो कॅरेक्टर आहे तो जिया परदेशी, तो आपला शूटर आहे मेन. तो आणि मुबीन हे शूट करतात. आणि एक साहिल इश्वीकर म्हणून आहे पोरगा, तो मोस्टली आपले व्हिडिओ शूट करतात. त्या पोरांचा एक्झाम होत्या, तर त्यामुळे मी थोडा असा बोलू करणार एक्झामच्या मंदीचा. सगळं ऐसा नको व्हायला की साधे बहिणी पोरांना व्हिडिओ घेतले आणि पोरांचे नंबर्स कमी आले आणि नापास झाली असं असा. त्यामुळे त्या पिरियडला आपण पोरांना घेतलंच नाही कुणाला ऐसा केला. तर आता मी फ्री होईन थोडासा, आपला रॅप येईल पहिले आणि त्याबाद आपली श्रीवल्लीचा जो म्युझिक व्हिडिओ आहे ती येईल इन्शाल्ला. तुम्ही सगळ्यांनी ऐसाच प्यार द्या आणि सपोर्ट करा. जसं मी तुम्हाला सांगला की तुम्ही सबस्क्राईब, बऱ्याच लोकांनी सबस्क्राईब केले नाही, व्हिडिओ बघतात आहेत. आता कुणाचा काय मसला आहे काय माहिती आपण सांगू शकत नाही, पण ज्यांनी ज्यांना पॉसिबल त्यांनी ॲटलीस्ट सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. कारण आता रॅप वगैरे आता आपण प्रॉपर पहिल्यासारखं ॲक्टिव्ह होऊ चॅनलवरती, तर जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आपल्या व्हिडिओची आणि तुम्हाला पण प्रॉपर आपण लोकांना हसवत आहोत. मग मेहनत करतो आपण पण ह्यासाठी की जेणेकरून लोकांच्या चेहऱ्यावरती खुशी येईल. बरेचसे व्हिडिओ असे आहेत की मला बरेचसे कमेंट आहेत की यार तुमच्या मुलं आमची माँ हसतं, त्यांना बेस वाटतात व्हिडिओ वगैरे तुमच्या बघायला. ते आपल्याला पण स्वतःला बेस वाटते की लोक आपल्या मुलं हसत आहेत. आणि सगळ्यात मोठी बात आहे की एखाद्याला लढवणं इझी आहे. कुणाला काय बोलू, गाली दिली, दिल दुखवला, त्याला दिल दुखते, तो नाराज झाला, लढला, तो हा सगळा इझी आहे. पण एखाद्याला हसवणं मोठ मोठी बात आहे. तुम्ही किती कवा कवा इतका ट्राय करतो, काही काही व्हिडिओ असे असतात की लोकांना हसायला पण नाही. आम्हाला असं वाटतं आता किती हसेल आणि किती नाही, पण त्या व्हिडिओवरती लोकांना हसायला पण नाही, ऐसा पण आहे. तर आम्ही मोप मुश्किल काम आहे, आम्ही मोप मेहनत घेत आहे, मग ती मोप मेहनत आहे. तर तुम्ही सगळ्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपला तर रॅप येईल, आपलं कोकणी जे गाणं आहे ते येतील. आणि बरेच मी ती आता ह्यांची सुबाला किताब पडत होतो, आपलं कोकणी जे स्टार आहेत आपलं शकूर कोकणी बजाजची, तर ते बऱ्याच त्यातनं गाणं ऐसे असे निघले आहेत बाहेर. तर ते मी तुमच्यासमोर आता हानीन इन्शाल्ला. त्याचा एक मी डिश ठेवेन जुम्माची किंवा काय, जसं गल्फला सुट्टी असतं तर जुम्माची वगैरे ते कोकणी गाणं खास गल्फवाल्यांसाठी. तर मी त्याचा आता ह्या जुम्माची इन्शाल्ला त्यांचं गाणं येईल तो, तर तो मी तो तुम्हाला गायवून दाखवीन. खूप जबरदस्त टॅलेंटेड माणूस आहे शकूर कोकणी बाजा, त्यांचं गाणं येतील. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ह्याच्या त्याच्या थ्रू लिंकला बघायला नको, तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला नोटिफिकेशन येईल की कोकणी बाईने व्हिडिओ टाकलेली आहे. तर हाच रिझन होता की आपल्या व्हिडिओ येत नव्हत्या. नाशिक मुंबईला जॉबला, वसीम त्याच्या कामातलं बिझी, मी माझ्या जॉब मुलं आणि सीझन मुलं बिझी होतो, मुबीनचं ऑपरेशन झाला आणि हे हसनची एक्झाम वगैरे सगळ्यांची एक्झाम चालू होत्या आणि तो जमातला गेला होता. हाच मेन रिझन होता. तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना माफी चाहत आहे की व्हिडिओ आले नाही आपल्या. बरेच लोक आपली वाट बघतात व्हिडिओची, कारण आपली व्हिडिओ बरेच लोक पसंद करतात. तर इन्शाल्ला आता व्हिडिओ या 2-3 दिवसात प्रॉपर आपण चालू करू व्हिडिओ. तर तुमच्या सगळ्यांची दरखास्त आहे आणि रिक्वेस्ट आहे की तुम्ही सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट द्या तुमचा इन्शाल्ला. तर आपण मोरजाव सगळी मिळून इन्शाल्ला. शुक्रिया. अस्सलाम वालेकुम.